सत्र के पहले ही दिन सीमा विवाद का नाम रहा। विपक्षी दलों ने इस मुद्दे को लेकर सत्ता पक्ष के विरोध में आंदोलन किया। इस मामले में विधायक गोपीचंद पड़स्कर ने कहा कि इस मामले में विरोधियों को राजनीति ना करना चाहिए। गेल्या अनेक वर्षांचे जे विषय आहेत ते विषय बाहेर काढायचे आणि त्याच्यावरती राजकारण करायचा उद्योग सरकारचा चालू आहे। मुळात सीमा वादाचा प्रश्न हा काल परवा किंवा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर निर्माण झालाय अशातला भाग नाही, हा गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे। आपण सगळ्यांनी या मुळात गेलं पाहिजे की हा प्रश्न का निर्माण झालाय। जत तालुक्यातल्या गावांनी 2012 साली का असं म्हटलं की तुम्ही आम्हाला पाणी द्या नाहीतर आम्ही कर्नाटकात जाऊ। मुळामध्ये त्या 65 गावाचा जत पूर्व भागातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे आणि जो मैशाळ योजनेतून त्यांना पाणी देणं अपेक्षित होतं, परंतु या सरकारनं त्या बाबतीमध्ये कधी मागे जे 2.5 वर्ष सरकार होते त्यांनी निर्णय घेतला नाही। 1995 ते 1999 भाजप आणि शिवसेनेचं सरकार असताना कृष्णा खोरे महामंडळाची कल्पना आली, ती अंमलात आली, अनेक तालुक्यामध्ये पाणी गेलं। 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्तीचा निधी जत तालुक्याला दिलाय। आता राहिलेल्या गावांना पाणी देण्याच्या बाबतीमध्ये जो विषय राहिलाय 2019 ला तत्वतः मंजुरी देण्याचं सरकारनं मान्य केलं होतं, परत सरकार गेलं। मध्ये 2.5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे जलसंपदा खात्याचे मंत्री होते, त्यांनी तिथं गावागावामध्ये बॅनर लावले, गावागावामध्ये पोस्टर लावली, पेपरला बातम्या छपून आल्या, टीव्हीवरती बातम्या दाखवल्या की जत तालुक्यातल्या पूर्व भागाला मैशाळच्या सुधारित योजनेला आम्ही मंजुरी दिली आणि त्याला पैसे मंजूर झाले, येत्या काही दिवसामध्ये काम होईल। झालं का काम? नाही झालं, अजून त्यांनी योजनाच दिली नाही। त्यामुळं हा प्रश्न समजून घ्या, तिथल्या लोकांच्या भावना या पाणी नसल्यामुळं शेतीचं आणि पिण्याचं, त्यामुळं या भावना तीव्र होत्या। आता सरकारनं निर्णय केलाय 2000 कोटी रुपयाची योजना सुधारित मैशाळ योजना ही सरकारनं तत्वतः मंजुरी दिली आहे, तिला प्रशासकीय मंजुरी आणि टेंडर हे जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारनं धोरण राबवलेलं आहे। त्यामुळं आम्ही मूळ प्रश्न सोडवतोय जत तालुक्यातल्या लोकांचा, त्यामुळं हे जे राजकारण चालू आहे ते राजकारण विरोध पार्टीनं बंद करावं।